जमाला भैला काय चाललंय झाला का नाही चहा पाणी झालंच असन. चला मला 2 मिनिटाचा व्हिडिओ घेऊ. आता आज माझ्या चेहऱ्या तुम्हाला तुम्ही बघत असाल का सुकलाय ता चेहरा याच्यामुळे सुकलाय की भाऊ बहिण 20,000 नुकसान झालं यार. आणि मला काहीच म्हणजे असं कर्मना नाही काहीच नाही काय सांगू. गरीबावरच का बरं हे असं सांगा बरं तुम्ही. हा गरीबालाच का म्हणजे एकटा माणूस एवढा 1-1 रुपया जमा करून जाई ना घेते बरं का. हा म्हणजे एक तुम्हाला माहिती होत नाही आपल्याच्याने गरीब आपण गरीब माणूस 40-50 हजाराची वस्तू आहे ना आपल्याकडून होत नाही आहे. आपण आहे ना पैसे जमा करून करूनच घेतो घेतोच का नाही भाऊ मिळून. हा आणि हे एक सांगते तुम्हाला ज्यांनी कुणी एक कृत्य केलंय का ज्यांनी कुणी एक कृत्य केलंय तू आहे ना कधी म्हणजे कधी आयुष्यात तू आहे ना कधीच सुखी नाही राहणार आहे. आणि एक सांगते त्याने जेवढं आमचं नुकसान केलंय का त्याचं डबल त्याच्यापेक्षा पण जास्त नुकसान होईल. आणि कुठं पण फिर त्याने ज्या हाताने हे जे केलंय का कृत्य ते हाताला त्याच्या रगत पिती फुटन रगत पिती त्याच्या घरातला कोण ना कोणतरी जाणार म्हणजे जाणार. मला जीव तळतळायला लागला. तू म्हणता संगीतताई तुम्ही असं कम बोलायला लागला तर भांड बहिण मला एवढं रडू यायला लागलंय. तुम्हाला काय सांगू यार 40-50 किलोमीटर एवढी लांब आहे आणि आम्ही एवढ्या लांब राहत होतो तर माणसाने आहे ना कधी एवढं नुकसान नाही करू कोणाचं कसं माहितीये का झालंय असं नुकसान काय झालंय तुम्हाला सांगते. मला आज खरंच रडू यायला कारण की आहे ना माणसाचं एवढं नुकसान होते ना तेव्हा लय वाईट वाटतंय हो माणूस आहे ना एवढं एवढं थोडं तवा तर ते जास्त घेतले द्यायला वाटलं समजा आता हे करून टाकायची होती ते पैप म्हणजे काय म्हणजे पाईपलाईन करायची होती ना तर त्यांना वाटलं ठीक आहे चला आपण आता लावूनच घेणं ते घ्यावं होतं या दाजीने 20,000 पैप घेतले भाऊ बहिण आणि यांनी काय केलं माहिती का तिथं टाकलेत कुठं वावरामध्ये. आता ते पैप आहे ना पूर्वी 20,000 पैप चोरी नेले तर तुम्ही एक सांगा किती हे नुकसान आहे गोरगरीबाचं का बरं असं होय. हा आणि ज्यावेळेला त्या राजेची म्हणजे असं पेमेंट झाली होती का त्यांच्यावाली त्या महिन्यामध्ये आहे ना मी 5,000 काय 4,000 सायमन नाही आणलं भाऊ बहिण त्या पैशाचं का तर मी म्हणलं पैसे कमी पडतात दाजी म्हणले इतके इतके लागायचे 20,000 रुपये लागायचं तर मी म्हणलं राहू दे तुम्ही तेवढे पैसे काय करा माहित का पैप घ्या आणि मी हे बाग जे काय सायमन आहे का त्याच्यामध्ये मी घर धकवते आणि ते मी त्या महिन्यामध्ये आहे ना सायमन सुद्धा नाही आणलं भाऊ बहिण माहितीये का. आणि ते 20,000 पण पैप मी आता हे तुम्हाला उद्या नक्की दाखवणार मी जाऊ आता उद्या आणि पोलीस स्टेशनला जाणार उद्या कम्प्लेंट करायला तर मी उद्या तुम्हाला नक्कीच दाखवते बघा तुम्ही त्याच्यातले फक्त 4-5 पैप तुलेत भाऊ बहिण 20,000 पैप म्हणले 4-5 पैप म्हणजे एक विचार करा किती यार लोक आहेत हा किती याची नीतिमत्ता कशी असं सांगा बरं तुम्ही. हा लोकांचं एवढं नुकसान करतात कुठं पण फेरतील की होय. हा कुठं पण फेरतील याच्या हाताला रगत कितीच फुटन खरं सांगायला मी लय मोठं यार आहे जयनी जय जयनी मग एवढं नुकसान केलं ना तो कल्पत्री बरं नाही राहणार त्याच्या घरावर गदेचा नांगर फिरण खरं सांगायले आज माझा जीव आहे ना एवढा कळकळा लागलाय एवढा आत्मा मला कळकळा लागलाय भाऊ बहिण एक विचार करा त्यावेळेस आहे ना मी 5,000 का 4,000 सुद्धा सायमंड नाही घेतलं खरं सांगायला आले आणि ते 20,000 पण पैप घेतले तर वावरात नेऊन टाकले तरी मी या दाजीला म्हणले यावं ते पैप नका टाकू वावरा म्हणजे लोक लय चुट्टे आहेत या दाजीनं मग ऐकलं नाहीये मग जेव्हा जेव्हा नाही ऐकत नाही मग दाजी तेव्हा तेव्हा नुकसान होते खरं सांगायला याला मी हजरच म्हणत नका टाकू नका टाकू. आणि आज गेले ते असेच एका मी म्हणलं नाही का थोडं काम आहे दाजीला वावरामध्ये वावरामध्ये गेले दाजी थोडं आपलं शीटचं काम होतं तर ते बघायला गेले तर पूर्ण पैप गायब त्याने मला फोन लावला आणि म्हणले अरे आपले पैप पुरे चोरी गेले सांगा आता काय करतो भाऊ यायने जे घास हे केलाय ना खरं सांगायला कधीच बरं नाही घ्यायचं कधी कधीच चांगलं होणार नाही कधीच आज आम्ही पोट मारून सही ना ते पैप घेतले माहितीये का सायमन नाही आणलं मी घरामध्ये किराणा नाही आणलं 1 महिना मी कसं पण धक्यवलंय आणि पोट मारूनच केलंय ना आम्ही सांगा बरं गरीब माणूस कसं करणार आहे सांगा बरं. हा आणि 20,000 पैप घेऊन सही त्या मर त्याच्या मड्याला लावले त्या कोण 12 आहे तर
त्याच्या घरात कोण मेलं होतं काय माहित, कोण पडलं होत होत, म्हणून त्याला एवढं हे झालं होतं पैप चोरी न्यायला. खरं सांगायला भावना बहिण, ज्यांनी ज्यांनी कोणी केलं काय कृत्य, तो कधी म्हणजे कधीच चांगलं नाही राहणार, कधीच चांगलं नाही राहणार. बघा तुम्ही, त्याने ह्याने गोरगरिबाचा हा हा का का घेतलाय. तुम्हाला पण माहित आहे मी किती मेहनत करते, किती मेहनत करते यार, तुम्ही बघताय ना. हा मी काय नुसते बसून व्हिडिओ पाड टाकी ते का नुसते याचेच असेच व्हिडिओ टाकी ते, एवढी मेहनत करते वय त्याच्यातून जे 4-5 हजार रुपयाचे जे काय येते ना, आम्ही ते थोडेफार सासून सुन हे करतो. तो दाजीची जशी पेमेंट झाली का म्हणजे त्याच्या कामाची बरं का युट्यूबची नाही, तसे मी ते म्हणले मला पैप घ्यायचे तर मी म्हणलं एवढं घेऊ नका, म्हणलं एवढे महाग म्हणलं 20 हजारचे तर तुझे म्हणले नाही म्हणे एकदाच होऊन जाईल म्हणे. आणि घेतले ना तिथे नेऊन टाकले तर बघाय असं सत्यानाश केलाय ते लोकांनी. मला तर कमरच वाटायला लागली काय म्हणत असले लोकाला आणि काय नाही. आता मी तर तुम्हाला ना उद्या जाईन ना मी, तर मी तुम्हाला ते दाखवून आहे उद्या जाणार आहे मी गोंदीला पोलीस स्टेशनला तिथे कम्प्लेंट करायला. कोणावर कम्प्लेंट करायची आता सांगा भाऊ बहिणी, तुम्ही सांगा मी काय करू आता याच्यातून. कम्प्लेंट करावं कोणावर करायचं, आपण बघितलंय का कोणाला, आपण इकडं एवढं लांब कोणावर करणार कम्प्लेंट सांगावर. दाजे म्हणजे मी शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यावर करतो कम्प्लेंट, याच्यावर आमचं शक आहे म्हणून. खरंच यार लय अवघड यार, खरंच गरीब माणसाचं ना कुठं पण असं आहे हो, गरीब माणसाला कुठं पण म्हणजे कुठं पण. किती नुकसान आहे सांगा बरं, 20 हजारचं नुकसान झालंय.